यवतमाळ वाशिम लोकसभा प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार श्रीमती वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचे प्रहारचे पदाधिकारी 1 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान यवतमाळ वाशिम येथे दाखल होऊन वैशाली येडे यांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर 28 मार्च रोजी रामकृष्णनगर हिंगोली येथे प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान हिंगोलीत पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची बॅनर, पॉम्पलेट, भाषा प्रचार साहित्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. ही बैठक जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेऊन यावेळी उपस्थित युवा जिल्हाध्यक्ष रॉबर्ट बांगर, जिल्हा संघटक आघाव, जिल्हा सल्लागार मारुती कोरडे, जिल्हा सहाय्यक प्रमुख रमेश कोरडे, हिंगोली तालुकाध्यक्ष विनोद जाधव, प्रहार अपंग जिल्हाध्यक्ष प्रदीप वानरे, अपंग जिल्हा संपर्क प्रमुख सचिन पडळकर, तालुकाध्यक्ष सेनगाव गजानन कवरखे, अविनाश फुटाणे, शिवाजी कोरडे तसेच इतर प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यवतमाळ वाशिममध्ये हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी ताकदीनिशी प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी अति उत्साही आहेत. हिंगोली लोकसभेचा घरचा पाठिंबा कुणाला द्यावा यासाठी राजनीती पक्षाध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना विचारून घेण्यात येईल. पांडुरंग करळसह मदन कासार, स्टार न्यूज, हिंगोली.